मराठवाड्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि सहाच्या सहा बातम्या या बुलेटिनने सुरुवात आपण करूया याच बातमीने मराठवाड्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आहे एक महत्त्वाची बातमी आहे या संदर्भातली मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे रात्रीपासून हा पाऊस सुरू आहे लातूर जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे अहमदपूर तालुक्यामध्ये आठ शेतकरी अडकल्याचं कळतंय नांदेड नांदेडमधल्या लोहा तालुक्यामध्ये पंधरा जण अडकलेले आहेत हेलिकॉप्टरच्या मदतीनं हे बचाव कार्य केलं जाणार आहे मराठवाड्यातून ठिकठिकाणहून अशा पावसाच्या बातम्या येतात मुसळधार पाऊस सध्या मराठवाड्यामध्ये कोसळतो आहे अहमदपूर तालुक्यामधल्या तांबड सांगवी मावलगाव इथल्या शिवाऱ्यामध्ये एका झाडावर आता आठ शेतकरी अडकल्याचं कळत आहे मन्याड नदीच्या पुरामध्ये पाण्यात हे शेतकरी अडकलेले आहेत हेलिकॉप्टरच्या मदतीनं प्रशासन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत रेणापूर रेणापूरमधल्या रेणा नदीच्या पुरामध्ये एका पत्र्याच्या खोलीमध्ये दोन जण अडकून पडलेले आहेत पद्माकर लोखंडे आणि प्रवीण लोखंडे अशी त्यांची नावं आहेत तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यामध्ये डोंगर गावात पंधरा जण पुरामध्ये अडकलेले आहेत लिंबोटी धरण ओसंडून सध्या वाहू लागले मन्याड नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे जीव वाचवण्यासाठी पंधरा जण झाडावर चढून बसले पुराचं पाणी हजारो हेक्टर शेतीमध्ये घुसलेलं आहे दरम्यान बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आलेलं आहे तर परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यामधल्या गळाटी नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठावरच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय पुरामुळे चाटोरी बोरगाव कोनेरवाडी या गावांचा संपर्क तुटलेला आहे चाटोरी माळेगाव रस्ता सध्या बंद करण्यात आलेला आहे मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आपण बघतो मराठवाड्यामधल्या वेग वेग वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पूरस्थिती आहे ठिकठिकाणची धरणं आणि नद्या ओसंडून वाहू लागलेली आहेत आणि त्यामुळे पूरपरिस्थिती काहीशी निर्माण झालेली आहे ठिकठिकाणी काही शेतकरी अडकून बसले आहेत कोणी झाडावर आहेत तर कोणी आपापल्या घरांमध्ये अडकून बसलेले आहेत हेलिकॉप्टर बचाव कार्यासाठी मागवण्यात आलेलं आहे मन्याड धरण मन्याड नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे जीव वाचवण्यासाठी काही जण झाडावर चढून बसल्याचं सुद्धा कळते पुराचं पाणी हजारो हेक्टर शेतीत घुसले त्यामुळे शेतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे सध्या लोह्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर चिखलीकर आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया काय नेमके अपडेट्स आहेत सर नमस्कार आणि आम्हाला मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस निर्माण होतो ठिकठिकाणी काही ठिकाणी शेतकरी अडकून बसल्याचं कळतंय आपल्याकडे काय याबाबतचे अपडेट्स आहेत नाही नाही ही गोष्ट वस्तुस्थिती आहे लिंबोटी धरणाचे तेरा दरवाजे उघडलेले आहेत बर आणि वरच्या भागामध्ये दोन पादर तलाव फुटल्यामुळे परिस्थिती थोडीशी आटोक्याच्या बाहेर गेलेली आहे डोंगरगाव मध्ये पंधरा शेतकरी शेतामध्ये अडकून आहेत त्याच्यामध्ये चार महिला आहेत आणि हेलिकॉप्टर आता आलेला आहे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना काढण्याचा प्रयत्न आहे पाण्याचा फ्लो खूप मोठा आहे लिंबोटी गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणाची अधिकारी पदाधिकारी लोकांच्या शेती इथं उपलब्ध आहेत परंतु जी पाण्यात अडकलेली मंडळी आहे त्यांना काढणं खूप गरजेचं आहे कारण सकाळी आठ वाजल्यापासून ते पाण्यामध्ये अडकून आहे बरोबर प्रशासनाची जी आता काही तयारी दिसून येते आणि हेलिकॉप्टर आता तर रात्र होत आली आहे त्याच्यामुळे हेलिकॉप्टरच्या मदतीनं जे काही मदत कार्य सुरू होणार आहे ते कशा प्रकारे झाले याबाबतचे काही अपडेट्स आहेत सर आपल्याकडे नाही नाही आता हेलिकॉप्टर आता आलेला आहे आता हेलिकॉप्टर त्यांना अपग्रेड करून आणि त्या लोकांना तिथून उचलून बाजूला कसं नेता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न चालू आहे बर ठीक आहे धन्यवाद सर आपण बोलला जी चोवीस तास बरोबर आमदार होते आपल्याबरोबर प्रताप पाटील चिखलीकर सर आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की लिंबोटी धरण धरणाचे कसे तेरा दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि त्यामुळे परिस्थिती थोडीशी आटोक्या बाहेर गेलेली आहे अर्थात हेलिकॉप्टरची मदत मागवण्यात आलेली आहे जे पंधरा शेतकरी सध्या अडकून बसलेले आहेत प्रायोरिटीनं त्यांना वाजवणं हे जास्त गरजेचं आहे सतर्कता प्रशासनानं बाळगलेली आहे आजूबाजूच्या गावांचं स्थलांतर झालेलं आहे मात्र तरीसुद्धा मराठवाड्यामध्ये सध्या पूर परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते चोवीस तास रहा एक पाऊल पुढे